नमस्कार, मी किरण जीवनराव खुळे, कैलासवासी द्रौपदीबाई देशमुख विद्यालय बेलोरा येथील नववीची विद्यार्थिनी. महोदय, आपण दिलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या विषयांपैकी मी माझे आवडते समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्याबद्दल माझे वक्तृत्व सादर करणार आहे. तर महोदय, हाती घेऊन झाडू झाडत होते गाव, हाती घेऊन झाडू झाडत होते गाव, खरा संत होता डेबूजी त्यांचे नाव. आपल्या नावापेक्षा गाडगे बाबा आणि संत गाडगे महाराज या नावाने अधिक सुपरिचित झालेले एक थोर समाज सुधारक म्हणून आज देखील आदराने ज्याचे नाव आपल्या ओठावर येते ते संत गाडगे महाराजांचे. त्या काळी भारतीय ग्रामीण समाजात मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रयत्नामुळे बदल घडून आला म्हणून आज देखील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत आहे. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी झिंगराव आणि सखूबाई यांच्या पोटी शेनगाव येथे झाला. गाडगे महाराजांनी 1 फेब्रुवारी 1905 रोजी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासात असूनही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणी सापडल्यास त्याच्या मदतीला आपण होऊन धावायचे आणि मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून यायचे हा त्यांचा खाक्या असायचा. फाटक्या तुटक्या कपड्यात डोक्यावर गाडगे घेऊन समाजकार्य सुरू होते हातावर भाकर खाऊन. चिंद्यांची गुदडी हे गाडगे महाराजांचे महावस्त्र होते. ते तुटक्या पादत्राने विजोट जोडपाई वापरत, डोईवर फुटके मडके असे ते भोजनाच्या वेळी थाळी म्हणून आणि भोजनानंतर शिरस्त्राणे म्हणून वापरत जात असे. त्यांनी कशाची हाव बाळगी नाही, त्यांनी कशाचाही संग्रह केला नाही. गोपाला गोपाला देवकी नंद गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. आचार्य अत्रे गाडगे बाबांबद्दल म्हणतात, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगे बाबांना पाहावे कीर्तनात. त्यांनी तुकोबारायांना आपले गुरु मानले होते. मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी शिष्य नाही असे म्हणत ते कायम आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ग्रामीण भाषेचा उपयोग करत. देवभोळ्या माणसांपासून ते शहरी नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना ते आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, अडाणी राहू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, देव देवस्के पोची पुराण तंत्र मंत्र चमत्कार असल्या गोष्टीवर विश्वास करू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संतांनी लोकांनी दिलेली देणगी पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम व विद्यालय सुरू केली आणि हेच त्यांचे दैवत. या देवाने ते अतिशय रमत असत. 14 जुलै 1941 गाडगे बाबाची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांच्या महानंद स्वामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबाची खबर दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा भारताचे कायदे मंत्री होते. त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते पण गाडगे बाबाचा निरोप मिळालास त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली व 2 गोंगड्या विकत घेतल्या. त्या 2 गोंगड्या घेऊन महानंद स्वामीसह रुग्णालयात गेले. त्या 2 गोंगड्या गाडगे बाबांना दिल्या. कोणाकडून काहीही न स्वीकारलेल्या गाडगे बाबांनी बाबासाहेबांकडून 2 गोंगड्या स्वीकारल्या पण म्हणाले, डॉक्टर तुम्ही इथे कशाला आलात? मी एक फकीर, तुमचा 1-1 मिनिट महत्वाचा असतो, तुमचा किती मोठा अधिकार आहे? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माझा अधिकार नुसतं 2 दिवसाचाच, माझ्या आजची खुर्ची गेल्या मला कोणीही विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे. त्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात अश्रू होते कारण ते दोघेही जाणत होते असा प्रसंग जीवनात पुन्हा येणार नाही. जातानाही एक इतिहास घडून गेले मंदिर नका बांधू माझी ही शपथ देऊन गेले जनसेवा हीच ईश्वर सेवा हा संदेश देऊन गेले असे जगावेगळे माझे गाडगे बाबा होऊन गेले एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.